आज विहिरीच्या आजूबाजूला कट्ट्यावरती इथे जे काही गवत वेगळ्या वेगळ्या प्रकारची झाडं झुडपं रुजलेली आहेत ती काढून टाकायची आहेत, कारण पावसाआधी काढली नाही तर ती पावसामध्ये अजून मोठ्या जोमाने माजतात. त्यामुळे आणि विहिरीत कधी पोहायला गेलं किंवा विहिरीत पण खूप घाण होते आणि विहिरीत पोहायला गेलं तरी पण मग एक मजा येत नाही, कारण सगळी झाडं झुडपं आजूबाजूला असतात, थोडी भीती वाटते काही नसेल ना सापसर्प वगैरे त्याच्या, त्यामुळे ते पण आज क्लीन करून घेतोय थोडंसं. तर मंडळी, ही जी विहिरीच्या जवळ तुम्हाला रोपटी वगैरे दिसत आहेत आणि गवत दिसत आहे ते मी का काढतो आहे, तर ही जी विहीर आहे ही माझ्या पूर्वजांनी कोणीतरी बांधलेली आहे. पूर्वजांच्या काळातलं हे बांधकाम आहे, त्यांच्या काळातलं जे सिमेंट वगैरे हो काय जे काय असेल ते धुपून गेलेलं आहे आणि आता ते धुपून गेल्यामुळे त्याच्यामधल्या ज्या गॅप्स आहेत त्याच्यामध्ये ही रोपटी वगैरे उगलेली आहेत. ह्या रोपट्यांमुळे त्या गॅपमध्ये ती रोपटी वाढल्यानंतर माजल्यानंतर या विहिरीचं नुकसान होऊ शकतं, त्या कन्स्ट्रक्शनला त्रास होऊ शकतो, त्यामुळे हा एक मेंटेनन्सचा भाग आहे त्यामुळे मी हे करत आहे. अदरवाईज गॅपमध्ये ही रोपटी वाढून वाढून त्यांची खोडं माजली की विहिरीच्या तटांना नुकसान होऊ शकतं, त्यामुळे आपण हे करत आहोत काम. तर मंडळी, ही सगळी कामं इतर कोणत्याही दिवशी होऊ शकतात पण मी ही कामं आत्ताच का करतो आहे, कारण आता पाऊस जवळ आलेला आहे आणि पावसात जर ही कामं आपण ठेवली किंवा पावसामध्ये ही जी गवतं किंवा झाडं रोपटी ही जी काय आहेत ही ठेवली गेली तर त्याच्यामुळे होतं काय, पावसात कोणत्याही झाडाला पाऊस लागला तर ते झाड पटकन फोफावतं आणि ह्या झाडांची वाढ अतिशय पटापट होते आणि मग आपल्याला कंट्रोलच्या बाहेर जातं ते सगळं. त्यामुळे हे पावसाच्या आधीच हे सगळं काम करून घेणं खूप गरजेचं असतं. आणि तुम्हाला वाटत असेल की एवढीशी रोपटी काढण्यासाठी मी ते हत्यार का वापरतो आहे, कोयतीने पण निघत असेल हे, तर कोयतीने हे काढण्यात प्रॉब्लेम काय नाही आहे, पण कोयती जर तुम्ही एवढ्या मोठ्या खोडाच्या पृष्ठभागावरती किंवा कुठेही मारण्याचा प्रयत्न केला तर एक तर कोयतीची टोक असते ती चुकून कुठल्या तरी दुसऱ्या दगडावर वगैरे बसली तर त्या टोक तुटू शकते कोयतीची, त्यामुळे परत कोयतीला त्रास होईल आणि कोयतीचा मेंटेनन्स करावा लागेल, आपल्याला ते करायचं नाही आहे. ही जी ह्याच्यामधली तुम्हाला जी मध्येमध्ये मोठी रोपटी दिसत आहेत त्याच्यासाठी स्पेसिफिकली मी ते हत्यार वापरतो आहे. याचं कारण म्हणजे त्याच्या बुंधाशी त्याची जी खोडं असतात ती अतिशय जाड झालेली होती तिथे, त्यामुळे आपल्याला ते हत्यार वापरावं लागलं. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय इथे काही झुडपं जी आहेत ती खाली पाण्यात पडलेली आहेत, पण त्याला मी काही करू नाही शकत कारण मला विहिरीत तर उतरून हे काम करता येणार नव्हतं अशा जागी ते, कारण झुडप वाढलेलं होतं. सो ते खाली पडलेलं आहे ते आता मी झेलाच्या साह्याने विहिरीतून परत बाहेर काढत आहे. मित्रांनो, आता तुम्ही बघू शकताय इथे सुद्धा काही राहिलं नाही, बारीक सारीक मध्ये राहिलेत ना ते. आता कसं आहे, पावसाळ्यात विहीर पाण्यावरती आलं ना की मग खाली पाण्यात उतरूनच हे हळूहळू छोटं छोटं काढून टाकायचं, बट आता मेजर काही राहिलं नाही आहे. बघू शकताय तुम्ही सगळे कठडे एकदम मस्त क्लीन झालेत. तुम्ही माझा जुना ब्लॉग बघितला नसेल तर तुम्हाला माहिती नसेल, पण माझ्या मित्राच्या शेतामध्ये आपण जो मुळा पेरला होता त्याची प्रोग्रेस बघण्यासाठी संध्याकाळी मी इकडे आलोय. ऋषिकेशच्या शेतातला अपडेट आहे. आपण जिथे पालक पेरला होता त्याच्यात थोडंसं गवत पण रुजलेलं आहे, पण पालक पण चांगला रुजून आला आहे. तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने छान इथे पालक रुजलेला दिसतोय आपल्याला. तीन रांगा पालकाच्या केलेल्या होत्या. या वादळामध्ये पारिंगेचं जे झाड होतं ते तुटून पडून इथे आलेलं आहे, त्यामुळे थोडंसं तिकडच्या मळ्यात जाणं थोडं कठीण आहे, पण तुम्ही बघू शकता छान पद्धतीने पालक रुजलेला आहे.